आजच्या कव्हरेजमध्ये पुन्हा एक छोटीशी गोष्ट शिवसेनेची खरं म्हणजे महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की शिवसेनेनं हे वेगळं वळण घेतलं तसं नाही आहे प्रजासमाजवादी पक्षाबरोबर युती करून शिवसेनेनं पहिली निवडणूक लढवली होती काँग्रेसच्याही काही धोरणाला पाठिंबा दिला होता भारतीय जनता पार्टीबरोबर ते गेले आणि त्यानंतरच्या पंचवीस वर्षाच्या संसारानंतर मग काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये शिवसेना कशी वाढली तर ती सर्वसामान्य लोकांच्या जोरावरती जसं आता पंढरपूरचे बाबा आहेत बिस्किट गोळ्या विकणारा मनुष्य किती वर्षापासून बिस्किट गोळ्या विकतात पन्नास पन्नास वर्ष अरे भाऊ एकच धंदा एकच धंदा आणि मग आज इकडे काय काम काढलं आज आमची शिवसेनेवर निष्ठाच आहे ना तशी म्हणून आज म्हणलं चला बघायला जाऊ दसरा मेळावा कुठली म्हण सेना हा कुठली म्हण कि सेना कुठली म्हण कि सेना शिवसेना ज्यांच्या माग आहे त्यांची फुटत नसते शिवसेना तुम्ही कसं आले आम्ही एस टी नलो पंधरा केली हा तिकीट आहे ना पाकिटात किती जण होतं तिकीट आठशे रुपये दिले तुम्ही आठशे रुपये देऊन पदर करून इथं आले कोणी या म्हणलं नाही नाही आणि नाश्ता नाश्ता काय आता वडापाव वगैरे खाल्ला आता आम्ही इडली उडीद वडा बरोबर कोण आहे कोण नाही एकटा झालं काय आवडतो बाळासाहेबांचा काय आवडलं जी बोलणं वर्तणूक आहे ती एकदम हायस्ट आणि फसवे पशवीगिरी नाही कुणाला काय नाही त्यामुळे आम्हाला शिवसेना ही फार आवडलेली काय लेमन गोळ्या विकल्या लेमन गोळ्या विकतो किती वर्षापासून पन्नास वर्ष पन्नास वर्षापूर्वी लेमन गोळीची किंमत किती होती चार आणि पंचवीस गोळ्या होत्या आता ऐंशी रुपये किलो आहेत आता दहा गोळ्या आहेत पूर्ण नाव दिगंबर पूर्ण दिगंबर वसंत आणि गाव ठीक आहे थँक्यू म्हणून मी म्हटलं की शिवसेना जी वाढली ना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं वैशिष्ट्य काय होतं तर त्यांनी उमेदवारा देत असताना अनेक आमदारांशी मी बोलतो अनेक खासदारांशी बोलतो त्यांनी जात नाही बघितली अगदी सर्वात मोठं उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर चंद्रकांत खैरे हे जे औरंगाबादवरून त्यांच्या भाषेत संभाजीनगरवरून जे निवडून येतात त्यांच्या जातीची तिथं किती मतं आहेत अर्थात हा सगळा राजकीय प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये अनेक बदलपण झाले ते काही जणांना पचले काही जणांना पचले नाही आपण कव्हरेज करतो आहोत कॅमेरामॅन काकासाहेब सर मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट